मी काली सांगितलं होतं बहुमत सिद्ध झालं असतं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं, बहुमत सिद्ध नसतं, या निकालात काही बदल जाणवला असता का? नाही, मी जर तरवर नाही नाही जर तरवर नाही बोलत. राहुल नार्वेकरांना म्हणजे आता त्यांनी म्हटलं की हा विधानसभा अध्यक्षांना अधिकार आहे, हे स्पष्ट होते की राहुल नार्वेकरांच्याच कडे हा बॉल त्यांच्याच कोर्टात. आणि आधी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्यांनी आधीचे जे निर्णय घेतले ते सक्षेल चुकीचे होते, ते राजकीय कारणातून घेतले होते. शेवट एक लक्षात ठेवा की भारतातला कुठलाही स्पीकर हा अंपायर असूच शकत नाही, तो पॉलिटिकल पार्टीचा मेंबर असतो. इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर पॉलिटिकल पार्टीचा राजीनामा देतात आणि ते अंपायरसारखं कार्य करतात. आपल्याकडे तसं करत नाही, स्पीकर हा त्या पक्षाचाच मेंबर असतो आणि त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणेच वागतो. हा सबंध भारताचा अनुभव आहे, त्यामुळे मी पर्टिक्युलर नार्वेकरांवर काहीच टीका करत नाही आहे. परंतु त्यामुळे विश्वासार्हता ज्याला म्हणतात, आता स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट, याच्याबद्दल विश्वास वाटायला पाहिजे कुठल्याही लोकशाहीमध्ये. तो समहाव सुप्रीम कोर्ट सोडलं तर सगळ्यांकडचा विश्वास हा कमी 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 होत चालला आहे. कारण आता इलेक्शन कमिशनचा सुद्धा जो निर्णय आहे तो लेजिस्लेचर पार्टीवर दिलेला आहे, आणि आत्ताच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जास्त महत्वाची आहे, म्हणजे तो निर्णय चुकीचा आहे. आता त्याच्यावरही पुन्हा चर्चा होईल. निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात का? कारण तसं त्यांनी म्हटलं की टेस्ट वेगवेगळ्या लावायला हव्या होत्या. नाही, ते आता कसं आहे की यांचे सगळे मोठे मोठे वकील आहेत, म्हणजे कपिल सिब्बलपासनं देवदत्त कामतपर्यंत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं दोन्ही बाजूचे वकील मोजले तर त्यातले सहा वकील हे माझे डायरेक्ट विद्यार्थी आहेत. तीन शिंद्यांकडचे आणि तीन उद्धव ठाकरेंकडचे हे डायरेक्ट सुप्रीम कोर्टात माझे विद्यार्थी आहेत. सगळ्यांशीच मी चर्चा करतोय, तर आपली चर्चा जी आहे ती फक्त कॉन्स्टिट्यूशन पुरती आहे, राजकीय नाही आहे. पुढच्या अधिवेशनात व्हीप कोणाचा लागू होईल शिंदेच्या आमदारांना पुढच्या अधिवेशनात? नाही, ते बघू ते काय निर्णय घेतात त्याच्यावर मी आता नाही. त्यांच्या याच्यात एक मुद्दा असा मांडला की भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती त्यांनी इल्लीगल म्हटलं हा शब्द. आता व्हीप कोण असावा हे अध्यक्षांनी ठरवावं आणि ते पॉलिटिकल पार्टी कोणती त्याच्या आधी ज्या चुका केल्या त्या करू नयेत असं त्यांनी सांगितलंय. हा निर्णय हा सगळ्या शिंदेना दिलासा आहे, म्हणजे ते मुख्यमंत्री ते राहिलेत. आणि एक लक्षात ठेवा की सत्ता ज्याच्या हातात आहे बरेचशा प्रक्रिया त्याच्या बाजूनी घडतात, त्यामुळे हा शिंदेना निश्चितच दिलासा आहे, काही शंकाच नाही त्याच्यामध्ये. मला व्यक्तिगत असं वाटत नाही, माझं व्यक्तिगत मत असं आहे की स्टेटस को एंट्री तरी करायला पाहिजे होतं, किंवा 16 जे डिस्क्वालिफाय होणार आहेत त्यांच्याबद्दल शुद्ध क्लॅरिटी आणायला पाहिजे होती की हे 15 दिवसाच्या आत ठरेल. कॉन्स्टिट्यूशनल इश्यू आहे हा, महिनोगंटी जर का राहिला तर लोकशाहीला घातक येतो असं व्यक्तिगत माझं मत आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सकाळच्या ह्याच्यात सांगितलं तसं की शेवट आता जनता ठरवेल, निवडणुका येणारच आहेत. आत्ता राष्ट्रपती राजवट जरी आली नाही, म्हणजे 6 महिन्यात आल्या नाही तरी वर्षांनी येईल, त्यावेळी जनता ठरवेल की उद्धव ठाकरे बरोबर होते का शिंदे आणि फडणवीस बरोबर होते. पण तो राजकारणाचा विषय, मला वाटतं आपण इथे थांबू. नाही, त्याच्यावर खूपदा बोललो मी, ते जे अपेक्षित होतं त्यातल्या 6 गोष्टींपैकी 5 गोष्टी मी म्हणत होतो गेले 10 महिने त्याच सांगितल्यात. फक्त शेवटचं जे आहे स्टेटस को अँटी त्याबद्दल माझं स्वतःचं दुमत आहे, आणि सुप्रीम कोर्टाचा जरी तो निर्णय असेल तरी माझं जे मत आहे त्यात मी कधीच बदल करत नाही, त्यामुळे ते माझं मत राहील. पुढे मागे सुप्रीम कोर्ट हा निर्णय बदलू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार नाही, हा चुकीचा निर्णय होता, तो बदलला सुप्रीम कोर्टाने. तो गोलकनाथ केसमध्ये 11 जजेसनी सांगितलं होतं, तो निर्णय केशवानंद केसमध्ये 13 जजेसनी बदलला. सुप्रीम कोर्ट चुकतच नाही असं अजिबात नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय खालच्या कोर्टांवर बंधनकारक असतो, पण सुप्रीम कोर्टावरच बंधनकारक नसतो, ते स्वतःचा निर्णय पुन्हा बदलू शकतात. आणि तसं त्यांनी अनेक वेळा बदललेलं आहे. माझी मला अशी आशा आहे की हा जो निर्णय आता दिलेला आहे, शेवटचं जे निर्णय आहे की हे 16 डिस्क्वालिफाय झाले का नाही झाले याचा निर्णय 15 दिवसात लागायला पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाने म्हणायला पाहिजे होतं, जे त्यांनी म्हटलेलं नाही. आता तो डिस्क येतो, भाग येतो, तो शेवट अध्यक्षांचा अधिकार आहे, पण रिझनेबलनेस आपल्या राजकारणामध्ये कमी आहे ना, तर त्यामुळे तो रिझनेबल टाईम असं सांगून चालत नाही. आपल्याला सांगावं लागतं की 15 दिवसात घ्या. सर, एकूण केसची म्हणजे जे ऑब्झर्वेशन आणि निकाल लक्षात घेता, लीगल अँबिग्विटी वर्सेस मॉरल क्लॅरिटी अशी सिच्युएशन आहे असं मला. आणि तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे की आम्ही LLM च्या विद्यार्थ्यांना शिकवताना कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्युशनलिझम असे दोन भाग शिकवतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे लिहिलेला कायदा आहे तो, आणि कॉन्स्टिट्युशनलिझम
म्हणजे त्याच्या आत्म्याप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती म्हणजे नैतिकता आली त्याच्यामध्ये, ते कॉन्स्टिट्यूशनलिझम. तर आपल्या इथे काय होतं, कायद्यावर बोट ठेवून सगळं चाललेलं आहे, त्यातली जी मागची नैतिकता आहे ती कुठेतरी विसरली जाते. पण एक मुद्दा जो सांगूया आपण, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही असं म्हणालात की विधानसभा अध्यक्षांकडे जरी गेलं तरी ते मांडताना सुप्रीम कोर्ट ऑफकोर्स काहीतरी निरीक्षण मांडेल, जे त्यांनी मांडले. तर त्यांनी म्हटलं की पॉलिटिकल पार्टी ही नमूद केलं की त्या सगळ्यांनी मी उद्धव ठाकरेंना त्यांचा लीडर अपॉइंट केलं होतं, त्यांच्या ऑफिशियल लेटरवर तसं हे होतं. मग त्यांनी म्हटलं की भरत गोगावलेंची नियुक्ती पण चुकीची होती. आता ही जी निरीक्षण आहे, ही जे मुद्दे आहेत, हे राहुल नार्वेकरांना कन्सिडर करावीच, म्हणजे त्यांच्यासाठी मॅन्डेटरी असणार का अपात्रतेचा निर्णय घेताना? सुप्रीम कोर्ट जे काय बोलतो ते त्या सगळ्या गोष्टी भारतातल्या सर्व संस्थांवर बंधनकारक असतात, त्यामुळे बंधनकारक आहेत. म्हणजे गाईडलाईन्स आहेत त्या, त्यांनी तसे आज्ञा नाही दिलेली पण त्या गाईडलाईन्स आहेत. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.